पीछे लो थोड़ी सी कमी। निंदनीय प्रकार बीड़े थे घाटल आणि संपूर्ण महाराष्ट्रालाच काय संपूर्ण देशाला शर्मेने माल घालणार मान खाली घालणार प्रकरण त्या ठिकाणी असं घडलं की एका अल्पवयीन मुलीवर म्हणजे ती फक्त 7 ते 8 वर्षाची मुली तिच्यासोबत बलात्कार झाला आणि त्याहीपेक्षा अतिशय निंदनीय असा प्रकार घडला की त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आरोग्य प्रशासन आणि सरकारचं दुर्लक्ष होतंय हे त्याच्याहीपेक्षा निंदनीय प्रकार आहे आणि मी या गोष्टीचा या गोष्टीची मी निंदा करते MIM पक्षाकडून आणि स्वतः तिथे धनंजय मुंडेजी हे महाविकास आघाडीचे बीडचे जे आहेत ते पालकमंत्री आहे त्यांनी आत्तापर्यंत त्या घटनेवर एक साधं वाक्य बोलणं किंवा त्या फॅमिलीला भेटणं गरजेचं समजलेलं नाही तर मी प्रश्न विचारते ठाकरे सरकारला की खरंच तुमचा शक्ती कायदा एवढा इफेक्टिव झाला आहे इनइफेक्टिव झाला आहे का की एका अल्पवयीन मुलीचं तिच्यावर जर अत्याचार होत असेल तर त्यामध्ये तुम्ही पक्षपातपणे तुम्ही तिचं इन्व्हेस्टिगेशन करायला लावताय कारण बीड जिल्हा म्हटलं की तिथे महिलांचं खूप वर्चस्व असलेलं राजकारण आहे या ठिकाणी BJP देखील महिला आहेत पंकजा मुंडे ताई आहेत त्यांच्या इतर बहिणी आहेत त्या ठिकाणी भाजपाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी बीड दौऱ्यावर त्या होत्या राष्ट्रवादीच्या आपल्या ज्या महिला प्रदेशाध्यक्ष आहे किंवा महिला संघटना आहे सगळ्या या सगळ्या महिला आज काय म्हणून शांत आहे एवढ्या मोठ्या गोष्टीवर हा प्रश्न माझा आहे काय त्या आरोपीला इन्व्हेस्टिगेशन जी ऑफिसर होती त्या प्रकरणाची काय अशी गरज होती की पहिल्याच दिवशी तिला पोलीस कस्टडीऐवजी मॅजिस्ट्रेट कस्टडी देण्याची गरज पडली म्हणजे या ठिकाणी आपल्या माइंडमध्ये कुठेतरी शंका निर्माण होती आहे की त्या ठिकाणी कुठेतरी त्या त्यांच्या कामावर कुठेतरी प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि इन्व्हेस्टिगेशन व्यवस्थित त्या घटनेचं होत नाही दुसरी गोष्ट ती महिला ती जी लहान मुलगी आहे तिला तिथल्या सरकारी दवाखान्यात त्या ठिकाणी तिची ट्रीटमेंट सुरू आहे आणि मी स्वतः तिथे जाऊन व्हिजिट केली तर मी पाहिलं की त्या ठिकाणी त्या मुलीला जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलेलं होतं जर आपण कायद्यानुसार एखाद्या महिलेचं तिच्यावर जर अत्याचार होत असेल तर आपण तिचं नाव डिस्क्लोज करत नाही किंवा तिच्या फॅमिलीचं नाव डिस्क्लोज करत नाही एवढं आपण गुप्त